सचिन वाझे पोलीस सेवेतून बडथर पकडण्यात आले. सचिन वाझे सध्या कोठडीत आहे. अटक झाल्यानंतर वाझे आधी निलंबित झाले, आता सेवेतून बडतर. अंबानी धमकी प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. सचिन वाझे सध्या कोठडीत आहे. आधी निलंबित करण्यात आलं आणि नंतर त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. अंबानी धमकी प्रकरणात सचिन वाझे आरोपी. सचिन वाझेला आता सेवेतून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. राज्य सरकारची सचिन वाझेवर कारवाई. प्रसाद नेरूरकर ज्येष्ठ गुन्हेगार गुन्हे वार्ताहर. प्रसाद, इतक्या उशिरा सचिन वाझेवर कारवाई करण्याची कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं का घेतला असावा? थोडा उशीर झालेला आहे पण निर्णय अतिशय योग्य आहे. काही गोष्टी या कायदेशीर सगळ्या बाबी तपासून पाहून घेता येतात. कारण ज्यावेळी निलंबन त्यांचं अतिशय जलद गतीने झालं, एखाद्या पोलीस खात्यातील अधिकारी जर 48 तासापेक्षा जास्त पोलीस कोठडीत असेल तर त्याला ताबडतोब निलंबित करण्यात येतं. त्या नियमानुसार ते झालेलं आहे आणि त्यानंतर आता सचिन वाझेची पोलीस खात्याला कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही असा अभिप्राय जेव्हा संपूर्ण त्यांच्या न्यायालयीन यंत्रणेकडून आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललेलं पाऊल आहे आणि अतिशय योग्य असं हे पाऊल आहे. आणि या दृष्टीने त्यांनी गेल्या काही दिवस त्यांनी जेव्हा आपल्या पदाचा चार्ज घेतला तेव्हा अतिशय कडक शिस्तीचे असलेले हेमंत नगराळे आणि अतिशय उल्लेखनीय काही निर्णय घेतलेले आहेत, त्यातीलच हा एक निर्णय आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. सचिन वाझेवर कारवाई, पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी निलंबित करण्यात आले आणि नंतर बडतर्फ केले गेले.